असेनमी नसेनमी तरी असेल गीत हे फुला फुलात येतल्या उद्या हसेल गीत हे। ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या असंख्य कविता गाणी आजही मराठी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान कायम ठेवून आहेत। मराठी साहित्य जगतात अलौकिक प्रतिभेचा ठसा उमटवणाऱ्या शांता शेळके यांची आज जयंती आहे। शांता शेळके यांचा जन्म पुण्यातील इंदापूर इथला। त्यांचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यातील हुजूरबागा या सुप्रसिद्ध शाळेत झालं। त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पुण्याच्या SP कॉलेजमध्ये पूर्ण केलं। मराठी आणि संस्कृतमध्ये MA करून त्यांनी तत्कालीन बॉम्बे विद्यापीठात प्रथम स्थान पटकवले होते। त्यांना न.चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते। आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात शांताबाईंनी सहायक संपादक म्हणून 5 वर्ष काम केलं। त्यानंतर नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम करण्यासाठी त्या नागपूरला गेल्या। त्यानंतर महर्षी दयानंद महाविद्यालय परळ मुंबई येथून दीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त झाल्या आणि पुण्यात स्थायिक झाल्या। कविता, ललित लेखन, कथा संग्रह, कादंबरी लेखन, मराठी भाषांतर अशा अनेक क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या आणि सहज ओघवत्या शैलीनं आपला एक चाहता वर्ग तयार करणाऱ्या शांता शेळके यांनी आपल्या लिखाणाचं हिरवेपण आणि त्यातला गारवा कायम रसिकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचवला। रसिकाच्या मनाला भावणारी भक्ती गीत, बालगीत, विरह गीत, प्रेम गीत, चित्रपट गीत, देशभक्तीपर रचना शांताबाईंनी लिहिलेल्या असून त्यांचं बालसाहित्य सुद्धा फार आवडीनं वाचलं जातं। किलबिल किलबिल पक्षी बोलती यांसारख्या अनेक प्रसिद्ध कविता त्यांनी बालकांसाठी लिहिल्या। त्यांनी डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावानं लिखाण केलं जे फार कमी लोकांना माहित आहे। लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय होता। कविता, गीत, चित्रपट गीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारात शांताबाईंची जवळपास 100 पुस्तकं प्रकाशित झाली होती। 1947 साली प्रसिद्ध झालेला वर्षा हा त्यांचा पहिला काव्य संग्रह, रूपसी, तोच चंद्रमा, गोंधळ, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, जन्म जान्हवी, चित्रगीते, पूर्वसंध्या, इतर्थ हे काव्य संग्रह तर मुक्ता, गुलमोहर, प्रेमिका, काचकमळ, सवाष्ण, अनुबंध, बासरी, कविता करणारा कावळा बालकथा संग्रह, सागरिका बालकथा संग्रह हे कथा संग्रह, त्याचसोबत विजली ज्योत, नरराक्षस, पुनर्जन्म, धर्म, ओढ, स्वप्न तरंग, कोजागिरी, मायेचा पाझर या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत। विविध साहित्य प्रकारात विहार करूनही त्यांचे पहिले आणि खरे प्रेम राहिले ते कवितेवरच। शांताबाईंनी 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले। त्या अनेक वर्ष नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर कार्यरत होत्या। भुजंग चित्रपटासाठी त्यांना केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार, त्याचबरोबर साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। धूळपाटी या नावानं शांताबाईंचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे। शांताबाईंना दिनकर द पाटील यांच्या रामराम पावन या चित्रपटात गीत लेखन करण्याची पहिली संधी दिली।
त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी गाणी सुद्धा लिहिली आहेत. माझी या शब्दांवरी माझा ठसा माझा ठसा, माझी या शब्दांवरी माझा ठसा, हे शब्द माझे चेहरे आणि हे शब्द माझा आरसा, हे शब्द माझे चेहरे आणि हे शब्द माझा आरसा, असं म्हणणाऱ्या या शांताबाईंचा ठसा त्यांच्या सर्वच लेखन प्रकारांवर उमटलेला दिसून येतो, जो रसिकांच्या मनात शब्द शिल्पाच्या रूपात कायमचा कोरला गेला आहे.